आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत प्रत्येकाला घर मिळावं यासाठी मोहीम, रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांची भूमिका. इचलकरंजी शहरातील गरीब, कष्टकरी आणि श्रमिक नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी आज मेळावा झाला. इचलकरंजी शहरातील रयत क्रांती संघटनेच्या कार्यालयात घरकुल मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य सरकारचा घर बांधून देण्याच्या योजनेचा गरिबांना लाभ मिळावा असं नियोजन इथं करण्यात आलं होतं. नेमकी कागदपत्र कोणती लागतात, कोणत्या बँकेतून पैसे मिळतात, अनुदान किती आणि खर्च किती, कर्जासाठी काय काढावं लागेल, ही सगळी माहिती येथे देण्यात आली. इचलकरंजीत भाड्याने राहायचं म्हटलं तर रक्कम खर्च होते, तेवढ्याच रकमेत घर बांधून पूर्ण होतं अशी संकल्पना रयत क्रांती संघटनेनं पुढे आणली आहे. आज नेते सागर खोत, संतोष कांदेकर, विनायक कलढोणे, संदीप भातमारे, प्रकाश पाटील, प्रभाकर पाटील, परेश भोसले, पूजा उरणकर यांनी आज मार्गदर्शन केलं. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. आरोग्या संबंधित आलेला माणूस अजिबात बिना त्या ठिकाणी न फायदा घेता जाणार नाही, कारण आमचा मेन उद्देश तो आहे की आरोग्यासाठी जे आपण भोगलं ते दुसऱ्या कुणालाही जीवनात भोगून द्यायचं नाही. म्हणून दवाखान्याची कुठेही कसली अडचण आली मोठी तर निश्चितपणे आमच्या या ठिकाणी टीमला सांगा, ती आम्ही 100% सोडवतो असं आश्वासन देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला मला बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल आमच्या व्यासपीठ चालकांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो.